सदर योजना ही शेतकऱ्याच्या शेतमालाच्या प्रचलित दराने होणाऱ्या एकूण रकमेच्या 75% या रक्कम 6 महिने कालावधीसाठी 6% व्याजदराने कृषी पणन मंडळाकडून तारण कर्ज म्हणून देण्यात येते. यवतमाळ जिल्ह्यामध्ये एकूण 17 बाजार समिती आहेत. त्या 17 बाजार समितीपैकी 16 बाजार समितीमार्फत ही शेतमाल तारण कर्ज योजना राबवली जाते. त्याचबरोबर यवतमाळ जिल्ह्यात ज्या 16 बाजार समित्या आहेत त्यामध्ये 49 गोडाऊन आहेत. 49 गोडाऊनमध्ये 17,769 मेट्रिक टन एवढी क्षमते त्या गोडाऊनची क्षमता आहे. मी आपल्या माध्यमातून यवतमाळमधील सर्व शेतकरी बंधूंना असं नम्र आवाहन